एडजेक्टिव वो एडवर्ब यातील फरक। ऍडजेक्टिव्ह चं स्थान कुठं पाहिलंय, ऍडजेक्टिव्ह डेफिनेशन काय, ऍडवर्बची डेफिनेशन काय, ऍडवर्बचं स्थान कुठं राहील आपण ते पण पाहणारच आहोत। चल, ऍडजेक्टिव्हची डेफिनेशन काय दिली होती तुम्ही बघा। ऍडजेक्टिव्ह गिव्ज प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन और प्रनाउन। नाम किंवा सरनामाविषयी विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करतो तो झाला ऍब्जेक्टिव्ह, पण याची पोझिशन काय ती आम्हाला सांगा हे तर कळालंय सर आम्हाला। चला, आपण एक पोझिशन याची पाहिली होती ती म्हणजे नाउनच्या आधी याने यावे, कुणी ऍब्जेक्टिव्ह न, ते एक किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात। आपण एक उदाहरण आताच पाहिलं बघा, मी असं घेतलं समजा दीज बॉईज आर इंटेलिजंट घेतले, मग याच्यामध्ये बॉईज झालं नाउन, नाउनच्या आधी आलं हे ऍब्जेक्टिव्ह, ते डिटरमाइनर सुद्धा आहेत। मी ह्याला वाढवलं आता बघा बरे वाक्याला, ऑल दीज फर्स्ट फाईव्ह चाल, परत दिलं मी इथं फ्रेंच बॉईज आर इंटेलिजंट। चला, यामध्ये परत कोणी सर बॉईज नाऊन आहे आणि त्या नाऊनच्या आधी बघा बरं किती मेंबर आले, एक दोन तीन चार पाच सहा, एकूण किती झाले, सहा ऍब्जेक्टिव्ह आहेत जे नाऊन बॉईजच्या आधी आलेले आहेत, ते सगळे कोण झाले याच्यातील ऍब्जेक्टिव्ह। नंतर ते कोणत्या कोणत्या वेगळ्या वेगळ्या त्याच्या भागामध्ये ते ऍब्जेक्टिव्हच्या ते सुद्धा आपण नंतर पाहणार, कारण ऍब्जेक्टिव्ह सुद्धा 11 प्रकारे, सर्वनामा सुद्धा 11 प्रकारे, ते आपल्या डिटेलमध्ये शिकायचे नंतर। पहिले फक्त आम्ही ओळखतो की ऍब्जेक्टिव्ह आम्हाला ओळखता येतं की नाही, झाले बघा हे नामाच्या आधी आलेले आहेत हे ऍब्जेक्टिव्ह, यांना पुढं चालून ऍट्रिब्युटिव्ह ऍब्जेक्टिव्ह म्हणतात, मराठीवाले त्यांना अधिविशेषण म्हणतात। म्हणजे आता एक पोझिशन आम्ही शिकलो की नाऊनच्या आधी येणारा ऍब्जेक्टिव्ह आम्हाला कळायला लागलंय, आता आपल्याला बघायचंय की सर नामाच्या नंतर येतंय का हो इथं, तर नामाच्या नंतर असं म्हणायच्या ऐवजी आता बघू आपण त्याला एक वेगळी पोझिशन देऊन टाकू। या दुसरी पोझिशन ऍब्जेक्टिव्हची आता बघ, सामान्यत बीचे रूप मेन वर्ब असेल तर त्यानंतर नामाशिवाय येणारे ऍब्जेक्टिव्ह, नामाशिवाय ते आले आणि नामासोबत आले तर परत ते नामाच्या आधीच येईन ना, हे तर आम्हाला आधीच माहिती आहे, पण नामाच्या शिवाय सुद्धा ऍब्जेक्टिव्ह येतात का, तर हो। मग ह्याला बीचे रूप जेव्हा मेन वर्ब झाले ते प्रेडिकेट आपण असं म्हटलेलं त्याला, वर्बला प्रेडिकेट देखील म्हणतात आणि याला प्रेडिकेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह म्हणूया, ते पण एकापेक्षा जास्त असू शकतात। इथंच एक उदाहरण बघा ना, म्हणजे बीचे रूप तुम्हाला काय पाहिजे ते म्हणजे मेन वर्ब, काय म्हणते सर बीचे रूप सांगा ना आम्हाला, तर बीचे रूप बघा बरं ॲम आहे, इज आहे, आर आहे, वॉज आहे, वर आहे, स्वतः बी सुद्धा आहे, ते मॉडेल सोबत वापरता येईल ना आपण, विल बी, शॅल बी, कॅन बी, वुड बी, कुड बी, माइट बी म्हणू शकता ना तुम्ही, झालं मग त्याच्यानंतर हे मेन वर्बचेच काम करणार आहे सगळे, झालं पा। मग याच्यामध्ये हे बीचं रूप आहे का, तर आहे ना सर हे बीचं रूप, याच्यानंतर येणारं इंटेलिजंट हे सुद्धा कोणाची माहिती देत आहे, बॉईजची, मग हे पण कोण झालं याच्यातील ऍब्जेक्टिव्ह। पण आपण पाहिलं की हे नामाच्या आधी येणारे ऍब्जेक्टिव्ह होते आधिविशेषण, ते नामाच्या नंतर म्हणजे बीच्या रूपाच्या नंतर नामाशिवाय आले ते कोण झाले याच्यातील प्रेडिकेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह। इथं पण तसंच आहे बघा, आर हे काय झालं बीचं रूप आहे, हे कोण झालं याच्यानंतर येणारे याची माहिती देणारं हे सुद्धा कोण झालं ऍब्जेक्टिव्ह। म्हणजे आता एक नाही दोन पोझिशन आम्हाला काल ऍब्जेक्टिव्हचं, एक त्यानं वाक्यामध्ये नामाच्या आधी यावं किंवा बीच्या रूपाच्या नंतर यावे, पण इतरही काही नॉन ॲक्शन वर्ब्स असतील ना की त्याच्यानंतर ते येऊ शकतात। उदाहरणार्थ फील आहे, साऊंड आहे, त्याला अपियर आहे, याच्यानंतर सुद्धा तुम्हाला ऍब्जेक्टिव्ह वापरता
येतील. आपण म्हणतो इट अपियर्स गुड, इट अपियर्स गुड, इट साऊंड्स प्लीजंट आपल्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये. ते सुद्धा ऍब्जेक्टिव्ह बनतील. ऍब्जेक्टिव्हची एक पोझिशन काय आली, तर ऍडोप काय म्हणतंय. ऍडोपची एक पोझिशन आपल्याला आधी पण कळाली होती, आताही आपण विचार करतो पहा बरं, खास करून ऍडोपविषयी. ऍडवर्ब हे कोणाकोणाविषयी माहिती देते बघा. ऍडवर्ब हे वर्ब, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब विषयी अधिक माहिती देते. म्हणजे ऍडवर्ब काहीतरी ऍड करतो कोणाच्या मीनिंग मध्ये, वर्बच्या. Adverb adds something to the meaning of the verb or adjective or adverb. Yancha tumhi meaning madhe tela add karu shakta adverb la. Hello? Mag yasathi mahatvacha he konacha rupacha nantar ale hote baga bara, he be che rup kay paije yacha madhe main verb paije lakshat thevacha, tyacha madhe action nahiye. Jale ma ata yacha madhe ek shikuya baga. ऍक्शन वर्ब नंतर ऍडवर्ब वापरले जाते. जर ते वर्बची माहिती देत असेल तर ऍक्शन वर्ब मध्ये एवढं लक्षात ठेवायचे की याच्यामध्ये बीचे रूप तुम्हाला वापरता येणार नाही मुख्य क्रियापद म्हणून, मेन वर्ब म्हणून, ते हेल्पिंग म्हणून काम करू शकते. इथं बीच्या रूपाला लगेच लागूनच ते आलेले आहे, तर इथं मात्र काय की ऍक्शन वर्बच्या नंतर ते येतील. झालं. मग आता असे काही शब्द आहेत का की जे दोन्हीही घरामध्ये बसतायत पण आपल्याला ओळखायला लागेल हे ऍब्जेक्टिव्ह आहे का ऍडवर्ब आहे, ते सुद्धा पाहता येईल. बघा आता ह्या दोन्हीमध्ये बसणारे आहेत, मग यांची उदाहरणं आपण पाहूया. याच्यामध्ये बघा, वेल हा शब्द ऍब्जेक्टिव्ह किंवा ऍडवर्बचं काम करू शकतो. झालं. त्याच्यानंतर आपण घेतलं इथं बेटर, पुढे घेतलं मी याच्यामध्ये बेस्ट, तसं मी वर्स, वर्स्ट, फास्ट हा पण शब्द मी याच्यात घेऊ शकतो. चला मग आता ह्यांच्याविषयी सुद्धा आपण इथं पाहूया की कोण याच्यामध्ये ऍब्जेक्टिव्ह आहे आणि कोण याच्यामध्ये ऍडवर्ब आहे. तुम्ही एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, याला मी परत वर लिहितो आणि परत आपण शिकूया.